नमस्कार अग्रवनच्या मार्केट बुलेटिनमध्ये स्वागत। पाहूयात ठळक बातम्या। निर्यातबंदीनंतरही कांद्याच्या दरांमध्ये सुधारणा। भारतात होणाऱ्या युरियाच्या आयातीत 22% वाढ। अनुदानित साखरेची निर्यात दरवर्षी 20% कमी करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आणि सरकारनं मसुरीवरील आयात शुल्कात केली कपात। आता पाहूयात सविस्तर बातम्या। निर्यातबंदीनंतरही कांद्याच्या दरांमध्ये सुधारणा होताना दिसतीय। निर्यातबंदीच्या निर्णयानंतर पहिले 2 ते 3 दिवस लासलगावात कांद्याचे दर 2800 प्रति क्विंटलवर आले होते, मात्र आता दरात पुन्हा एकदा सुधारणा होताना दिसतीय। आज लासलगावात उन्हाळ कांद्याची 8400 क्विंटल आवक झाली आहे, याला 1800 ते 4251 इतका दर मिळाला आहे। गेल्या आर्थिक वर्षात भारतात होणाऱ्या युरियाच्या आयातीत 22% वाढ झाली आहे। हा आकडा 91.23 लाख टनांवर पोहोचला असल्याचं सरकारनं रविवारी सांगितलंय। लोकसभेला दिलेल्या लेखी उत्तरात रसायन व खते मंत्री DV सदानंद गौडा यांनी ही माहिती दिली आहे। तर DAP च्या आयातीत घट झाली आहे। ही आयात 66.2 लाख टनांवरून 48.7 लाख टनांवर आली आहे। अनुदानित साखरेची निर्यात दरवर्षी 20% कमी करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे। अशा प्रकारच्या अनुदानांचं प्रमाण हळूहळू कमी करत नेऊन शेवटी बंद करण्याच्या जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांची पूर्तता करण्यासाठी सरकारनं हे उद्दिष्ट असल्याचं 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। सरकारनं मसुरीवरील आयात शुल्कात कपात केली आहे। अमेरिका वगळता इतर सर्व देशांकडून आयात करण्यात येणाऱ्या मसुरीवरील आता 31 ऑक्टोबरपर्यंत 10% आयात शुल्क आकारले जाणार आहेत। यापूर्वी हे आयात शुल्क 30% इतके होते। शुक्रवारी म्हणजेच 18 सप्टेंबरपर्यंत कानपूर वगळता देशातील गव्हाच्या इतर प्रमुख बाजारांमध्ये गव्हाच्या किमतीत पडझड झाली आहे। गव्हाचे दर 1617 ते 1793 रुपये क्विंटलच्या दरम्यान राहिलेलं पाहायला मिळालंय। दिल्ली हजर बाजारात गव्हाला 1793 इतका दर मिळाला आहे। तर कोटा, राजस्थानच्या कोटा येथे गव्हाच्या किमतींमध्ये 0.23% घट झाली आहे आणि या ठिकाणी गव्हाला 1750 इतका भाव मिळाला आहे। बासमती तांदळाच्या PUSA 11-21 जातीच्या मालाला हरियाणातील कर्नाल आणि राजस्थानमधील कोटा बाजारपेठेत अनुक्रमे 3000 आणि 2700 रुपयांचा स्थिर दर मिळाला आहे। मागील आठवड्यात PUSA 11-21 मालाला याच दरम्यान कमी अधिक प्रमाणात भाव मिळत राहिलेत। या आठवड्यातही भाव याच रेंजमध्ये राहण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे। आज म्हणजेच 21 सप्टेंबर दुपारपर्यंत देशातील प्रमुख बाजारांमध्ये सोयाबीनच्या शुद्ध तेलाचे भाव वधारलेले आहेत। सोयाबीनच्या शुद्ध तेलाला प्रति 10 किलो 932 ते 956 रुपयांच्या दरम्यान असल्याचं NCDEX माहितीवरून कळतंय। मार्केट बुलेटिनमध्ये आज इथेच थांबूया। अधिक अपडेट्ससाठी अग्रवनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।